गोवा सीमेवरील चेकपोस्टवर गोव्यातील पोलिसांकडून केला जाणाऱ्या कडक तपासणीबाबत भाजपा युवा मोर्चा पदाधिकाऱ्यांनी गोवा राज्याचे मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांची आज भेट घेत चर्चा केली। युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने सिंधुदुर्गातील गाड्यांना गोव्यात प्रवेश करताना तपासणीबाबत शिथिलता देण्याची मागणी केली। मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी तातडीने उत्तर गोवा जिल्हाधिकारी व पोलीस महानिरीक्षकांना सिंधुदुर्गातील गाड्यांना शिथिलता देण्याचे निर्देश दिले। यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कामत व युवा मोर्चा उपाध्यक्ष जावेद खतीब यांनी गोव्यात रोजगारासाठी जाणाऱ्या नोकरदारांची व्यथा मांडली। पत्रादेवी दोडामार सातारडा व आरंदा चेकपोस्टवरून गोव्यात जाणाऱ्या गाड्यांना प्रवेश नाकारण्यात येत असल्याने नोकरदार वर्गाचे अतोनात हाल होत असल्याकडे लक्ष वेधण्यात आले। पेठणे तालुक्यातील बहुतांश गावे बांदा बाजारपेठेशी संलग्न असल्याने बाजारपेठेवर विपरीत परिणाम होत असल्याचे स्पष्ट केले। गाळेल येथील दरडीत मृत झालेला युवक हा तपासणी नाक्यावरील कडक अंमलबजावणीचा बळी होता याकडेही मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधण्यात आले। यावेळी मुख्यमंत्री डॉ सावंत यांनी जिल्हाधिकारी व पोलीस महानिरीक्षक यांना सिंधुदुर्गातील गाड्यांना चेकपोस्टवर तपासणीत शिथिलता द्या असे आदेश दिले। सदर बाब हायकोर्टात प्रलंबित आहे। गाळेल येथील घटलेल्या दुर्घटनेचा पंचनामा हायकोर्टात सादर करून कोर्टाच्या ही बाब लक्षात आणून देण्याचे आश्वासन यावेळी मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी दिले। सिंधुदुर्ग जिल्ह्याबाबत गोवा शासन कायम सकारात्मक आहे असेही यावेळी मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले। यावेळी भाजपा युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील सिंधुदुर्ग जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कामत युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष जावेद खतीब चेतन चव्हाण तालुका उपाध्यक्ष बाळू सावंत जिल्हा बँक संचालक गुरुनाथ पेडणेकर दोडामार्ग उपनगराध्यक्ष चेतन चव्हाण युवा मोर्चा दोडामार्ग तालुका अध्यक्ष दीपक गवस तालुका उपाध्यक्ष संदीप बांदेकर सरचिटणीस मधुकर देसाई कार्यकारिणी सदस्य विनेश गवस साईनाथ दारगळकर शहराध्यक्ष साई सावंत आदी उपस्थित होते। मुख्यमंत्र्यांच्या या सकारात्मक प्रतिसादाबद्दल युवा मोर्चाने त्यांचे आभार मानले। आज आम्ही गोव्याचे सन्माननीय मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांची भेट घेतली। आमचे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सगळे सन्माननीय पदाधिकारी कार्यकर्ते या ठिकाणी एक डेलिगेशन आम्ही गेलो होतो आणि आम्ही मागणी केली की जो आमचा जिव्हाळ्याचा प्रश्न तयार झालाय की सिंधुदुर्गच्या जिल्ह्याच्या सगळ्या तालुक्यांमधून जे 17-18 हजार युवा रोज कामधंद्यानिमित्त नोकरीसाठी हातावरचे पोट असणारी मंडळी या ठिकाणी येतात आणि उदरनिर्वाह करतात त्यांची आज खूप अडचण झाली आहे की त्यांना सिंधुदुर्गमधून या ठिकाणी यायला परवानगी नाहीये। आरटीपीसीआर टेस्ट केल्याशिवाय आणि 2 वॅक्सिनेशन झाल्याशिवाय ते या ठिकाणी येऊ शकत नाही। आम्ही विस्तृत चर्चा त्या ठिकाणी केली, आम्ही निवेदन त्या ठिकाणी दिलं आणि डॉक्टर प्रमोद सावंत साहेबांनी आम्हाला सकारात्मकता दाखवली की कोर्टामध्ये हा विषय त्या ठिकाणी चालू आहे, आम्ही हे तुमचं पत्र सुद्धा कोर्टात सादर करू आणि सकारात्मक बाजू त्या ठिकाणी मांडून आपल्या सिंधुदुर्गवासियांना कसं रिलॅक्सेशन लगेच मिळेल याची आम्ही तजवीज करू अशा पद्धतीची खात्री त्यांनी दिलेली आहे। या विषयामध्ये आमचे सन्माननीय नेते रवींद्रजी चव्हाण साहेब, राजन तेली साहेब, नितेशजी राणे साहेब आणि आमचे सगळेच मान्यवर नेते या ठिकाणी प्रयत्न करत आहेत आणि म्हणून या सगळ्या प्रयत्नांना आता लगेचच यश येईल असं आम्हाला दिसतंय। सकारात्मक भूमिका त्या ठिकाणी मांडू असं सांगितल्यामुळे आणि आम्हाला इमिजिएट रिलॅक्सेशन मिळेल ही भूमिका डॉ प्रमोद सावंत साहेबांनी मांडल्यामुळे आज आम्ही खूप आनंदात आहोत आणि लवकरच आमच्या युवा बांधवांना याचा दिलासा मिळेल ही आमची खात्री आहे। धन्यवाद।